स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून भाजप केवळ राजकारण करत आहे, त्यांना भारतरत्न देण्यावरून वाद चाललाय, मात्र केंद्रात भाजपची सरकार आहे, त्यांनी पावलं का उचलली नाहीत, अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे. भारतरत्न द्यावा असा पत्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानांना पाठवलेलं होतं, त्यावर केंद्र सरकार कोणती भूमिका घेत नाही, फक्त राजकारण करण्यासाठी सभागृहासमोर काही विशिष्ट विषय आणण्याचं काम सध्या भारतीय जनता पक्ष करत आहे. आपल्या सभागृहामध्ये आज महिलांच्यावरच्या होणाऱ्या अत्याचार याच्यावर चर्चा होती, लक्षवेधी होती, त्यावेळी महिलांच्या अत्याचाराच्या संबंधात ज्या घटना महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात झाल्या त्याच्याविषयी भारतीय जनता पक्षाने चर्चा करणं टाळलं, किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या एका माजी आमदाराचं एक प्रकरण कालपासून प्रसारमाध्यमात आल्यामुळं भारतीय जनता पक्षाने विषय बदलण्यासाठी आणि हे आपल्यावर काल परवा केलेलं आंदोलन अंगावर येतं आहे असं समजल्यावर त्यांनी विषय बदलण्याचं काम आज सभागृहात केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी सगळ्यांनाच आदर आहे, त्यांच्याविषयी नितांत आदर बाळगणारेच आम्ही सगळे आहोत, परंतु त्यासाठी केंद्र सरकारकडे जो मागं प्रस्ताव गेलेला आहे त्यात देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत जी केंद्राकडे मागणी केली आहे ती पूर्ण करण्याच्या ऐवजी महाराष्ट्राच्या विधानसभेत वेगळं राजकारण खेळण्याची आवश्यकता नव्हती, हीच आमची त्यातली भूमिका.